किती व्हायब्रेट होते. नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये चालतो मग दाखवते बघा. ड्रेस आपल्याला फ्रील कसे करायचे आहे ते दाखवते. तर बघा आस्तर तर नाही, बिना आस्तरचा ड्रेस आहे. पण याला बघा फ्रील आपल्याला लावायचं आहे तर कशा पद्धतीने लावायची नाही तर बघू शकते कसं दिसतोय का फ्रीजचा. एकदम बघू शकते खूप छान दिसतो. तर चला आपण फ्रीज कशी सोप्या पद्धतीने बनवायची ते तुम्हाला दाखवते मी. या ठिकाणी बघा आपल्याला 2 इंचाची पट्टी कट करायची आहे. जशी आपण फ्रीज पाहिजे त्या पद्धतीने लांब जेवढी पाहिजे ना तेवढी. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला डबल फोल्ड करायची म्हणजे आपलं 1 इंच तयार होईल. आता काय करायचं आपल्याला सुई घ्यायची आहेत बघा. सुईच्या मदतीने आपल्याला बघा असं हे करायचं आहे या पद्धतीने. तर प्लेट तुमच्या आपण जवळ लांब टाकू शकते बघा या पद्धतीने. तुम्ही ब्लाऊज सुद्धा या पद्धतीने करू शकते. खूप सोपं आहे. सुईच्या टोकाने आपल्याला असं करायचं बघा आतच्या साईडने ढकलायची. एवढी बघू शकते कापड व्यवस्थित डबल फोल्ड करायचा. वाटलं तुम्ही इथं शिलाई पण मारून देऊ शकता अगोदर कडेला. इथं बघा आपला कसं कधी कधी वाकडा वगैरे कापड जर आला असेल ना तर इथून आपण शिलाईच्या साईडपासून कट करून घेऊ शकते. हे बघा किती सुंदर अशी आपली फ्रील तयार होत आहे. तुम्ही ब्लाऊज सुद्धा या पद्धतीने तयार करू शकते. अस्तरच्या ब्लाऊजला फ्रील लावायची वेगळी पद्धत आहे. आता याला आपण साधाच आहे त्याच्यामुळं दाखवते मी. चला ती फ्रील तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकते आपली फ्रील आहेत तयार झाली आहेत. थोडंसं इथं बघितलं आपल्याला जास्त वाढतं इथं कारण आपलं कापड थोडंसं मागं पुढं झालं असतं ना त्याच्यामुळं. असं तुम्ही कट करून घेऊ शकते बघा. आता व्यवस्थित तयार झाली आहे फ्रील. चला तुम्हाला लावायची. आता बघा ड्रेसची ही उलटी बाजू आहेत. आजच्या साईडने आपण असं फोल्ड करायचं 1/2 इंच कापड आणि याला 1 शिलाई मारून घेऊ. ड्रेस कस्टमरचाच आहे त्याच्यामुळे मी घेतलेला आहे. त्यांना फ्रील लावून पाहिजे होती. या ठिकाणी तुम्ही ब्लॅक कलरचं कापड जरी वापरलं तरी चाललं असतं. आता माझ्या ब्लॅक कलरचं नसून मी इथं लाल कलरचं वापरलं बघा. आता या पद्धतीने आपलं बघा शिलाई मारून झाली आहे. ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. आता उलटच्या बाजूला आपण असं ठेवायचं आहे बघा फ्रील. जेवढी आपल्याला म्हणजे मोठी किंवा छोटी पाहिजे असेल त्या पद्धतीने ठेवून घ्यायची. मग अशी व्यवस्थित ठेवायची. आपल्याला 1 शिलाई मारून झाली आहे. आता आपण काय करायचं आहे इथं अजून बघा इथं 1 शिलाई मारून घ्यायची बघा अशी याच्यावरती. इथं 1 कडेला मारली आता इथं 1 मारायची म्हणजे आपली व्यवस्थित अशी बसली जाते फ्रील. बघा आता आजच्या साईडला आपली जेवढी फिटिंग आहेत ना त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत बघा. जेवढं आपले बाई घेर असेल ना तेवढं आपल्या शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा. शिलाई मारून घेतली आहे.
माझी बघू शकते टाकून पण दाखवते बघा किती सुंदर आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.